श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा कलियुग वर्णन व गुरु महात्म्य संदीपक आख्यान। या अध्यायाच्या पठन अथवा श्रवण केल्याने कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशा होतील। अध्यायाला सुरुवात करूयात। हे त्रयमूर्ती दत्तात्रया, तुम्ही माझे गुरु आहात। तुम्ही कृष्णा नदीच्या तीरावरती वास्तव्य करता, तेथे तुमचे भक्त नांदत असतात आणि ते पाहून स्वर्गातील देवांनाही मोठे कौतुक वाटते। असे हे श्रीगुरूंचे ध्यान करीत नामधारक मार्गाने जात असताना थकवा आल्याने तो एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबला आणि तेथेच त्याला झोप लागली। झोपेत असताना त्याला एक स्वप्न पडले। त्या स्वप्नामध्ये एक जटाधारी, सर्वांगाला भस्म लावलेली, व्याघ्रचर्म परिधान केलेले, पितांबर नेसलेले श्रीगुरु त्याला दिसले। त्यांनी नामधारकाच्या कपाळी भस्म लावून त्याला अभय दिले। हे स्वप्नात पाहून नामधारक एकदम जागा झाला आणि इकडे तिकडे पाहू लागला, पण त्याला कोणीच दिसले नाही। स्वप्नात त्याने जी मूर्ती पाहिली त्या योग्याला दंडवत घातला आणि तो त्या योग्याला म्हणाला, हे कृपासागर, तुझा जय जयकार असो। आज तुझ्या दर्शनाने माझी सर्व पातके नाहीशी झाली। तू तर अज्ञानरूपी अंधार नाहीसा करणारा साक्षात सूर्य आहेस। माझा उद्धार करण्यासाठीच तू आला आहेस। या दीन भक्तावर कृपा करण्यासाठी आपण आला आहात अशी माझी श्रद्धा आहे। आपण कुठून आला आहात? आपले नाव काय? आपण कोठे राहता? नामधारकाने असे विचारले असता ते सिद्धयोगी म्हणाले, मी स्वर्ग आणि पृथ्वीवर तीर्थयात्रा करीत फिरतो। माझे गुरु श्री नरसिंह सरस्वती भीमा अमरजा संगमावर श्री क्षेत्र गाणगापूर इथे असतात। ते त्रिमूर्ती दत्तात्रयांचे अवतार आहेत। आपल्या भक्तांच्या उद्धारासाठीच ते पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत। त्यांच्या भक्तांना दुःख किंवा दारिद्र्य कधीच येत नाही। त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव निवास असतो। त्यांचे घर धनधान्यांनी, गोधनादी अष्ट ऐश्वर्यांनी भरलेले असते। सिद्धमुनींनी असे सांगितले असता नामधारक त्यांना म्हणाला, मी सुद्धा त्या श्रीगुरूंचे सदैव ध्यान करीत असतो। आमच्या वंशात त्यांचीच भक्ती आणि उपासना परंपरेने चालत आली आहे। मात्र असे असताना देखील माझ्या नशिबी ही कष्टदशा का बरे? नामधारकाने असे विचारले असता त्याला सिद्धयोगी म्हणाले, अरे श्रीगुरु भक्तवत्सल आहेत। त्यांची कृपा लहान आणि थोरांवर सारखीच असते। ज्यावर श्रीगुरु कृपा करतात त्याला कसलेही दुःख असू शकत नाही। गुरुकृपा झालेला मनुष्य काळालाही जिंकतो। सर्व देवदेवता त्याला वश होतात। अशा श्रीगुरूंची तू भक्ती करतोस आणि तरीही आपण दीन दुःखी आहोत असे का सांगतोस? याचा अर्थ हाच की तुझी त्यांच्यावर दृढ भक्ती नाही, श्रद्धा नाही, म्हणूनच तुला नाना प्रकारची दुःखे भोगावी लागत आहेत। श्रीगुरु दत्तात्रय ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत। त्यांची एकभावे उपासना केली असता ते सर्व काही देतात, म्हणूनच तू त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेव। आणखी एक लक्षात ठेव, जर हरिहरांचा कोप झाला तर श्रीगुरु आपल्या भक्तांचे रक्षण करतात, पण जर श्रीगुरूस कोपले तर हरिहर सुद्धा रक्षण करू शकत नाहीत। सिद्धांनी असे सांगितल्यावर नामधारकाने मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या चरणांना वंदन केले आणि मग तो हात जोडून म्हणाला, स्वामी आपण सांगता त्याविषयी माझ्या मनात एक शंका आहे। श्रीगुरु दत्तात्रय ही ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत। ते त्रिमूर्ती आहेत। ते त्रिमूर्ती अवतार आहेत हे कसे काय? आपण असेही सांगितले की जर हरिहर कोपले तर श्रीगुरु रक्षण करतात, पण गुरुच कोपले तर कोणीच रक्षण करू शकत नाही, हे कसे काय? आणि हे वचन कोणत्या शास्त्रपुराणातले आहे? कृपा करून आपण माझी ही शंका दूर करा। त्यावरती सिद्ध म्हणाले, नामधारका, तुझी शंका रास्त आहे। तुझ्या शंकेचे उत्तर मी वेदरचनेच्या साक्षीने देतो, ते आता तू लक्षपूर्वक ऐक।
ब्रह्मदेवाच्या मुखातून चार वेद 18 पुराणे निर्माण झाले. त्या 18 पुराणामध्ये ब्रह्मवैवर्तन नावाचे एक पुराण अतिशय प्रसिद्ध आहे. द्वापार युगाच्या अंती प्रत्यक्ष नारायण विष्णू व्यासरूपाने अवतीर्ण झाले. त्यांनी लोककल्याणार्थ वेदांची नीट व्यवस्था केली. त्या व्यासांनी ऋषीमुनींना जी कथा सांगितली तीच कथा मी तुला सांगतो, ती तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमहात्म्य सविस्तर सांगितले. सिद्धाने असे सांगितले असता नामधारक हात जोडून म्हणाला, गुरुदेव तुम्ही मला भेटलात. ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमहात्म्य कोणत्या कारणास्तव सांगितले, ते केव्हा सांगितले, ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. कृपा करून ते मला सविस्तर सांगू शकाल. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धमुनींनी ती कथा सांगायला सुरुवात करावी. ते म्हणाले, ऐक. जेव्हा प्रलय झाला तेव्हा आदिमूर्ती नारायण भगवान विष्णू अव्यक्त स्वरूपात वातपात्रावर पहुडले होते. त्यांना सृष्टीची रचना करण्याची इच्छा झाली. जागृत झालेल्या त्यांनी आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले. त्या कमळातून ब्रह्मदेव प्रकट झाले. त्यांनी चारी दिशांना पाहिले आणि ते चतुर्मुख झाले. ते स्वतःशीच म्हणाले, मीच सर्वश्रेष्ठ आहे, माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणीही नाही. त्यावेळी भगवान विष्णूंना हसू आले आणि ते गंभीर स्वरात म्हणाले, मी महाविष्णू आहे, तू माझी भक्ती कर. आणि ते ऐकताच ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंना नमस्कार करून त्यांची परोपरीने स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूंनी ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, हे महाप्रभू, मला सृष्टीची रचना करण्याचे ज्ञान नाही, मग मी काय करू. विष्णूंनी त्यांना चार वेद दिले आणि त्यानुसार जगाची निर्मिती करण्याला सांगितले. भगवान विष्णूंनी अशी आज्ञा केली त्यावेळी ब्रह्मदेवांनी विविधतेने नटलेले स्थावर जंगम विश्व निर्माण केले. त्यामध्ये स्वदेज म्हणजे घामातून उत्पन्न होणारे, अंडज म्हणजे अंड्यातून उत्पन्न होणारे, जारज म्हणजे वीर्यातून उत्पन्न होणारे आणि उद्भीज म्हणजे उगवणारे वृक्ष अशी चार प्रकारची सृष्टी निर्माण केली. भगवान विष्णूंच्या आदेशानुसार ब्रह्मदेवांनी त्रैलोक्याची रचना केली. मग त्यांनी सनकादिक, मानसपुत्र, मरीची इत्यादी सप्तऋषी, देव आणि दैत्य उत्पन्न केले. मग ब्रह्मदेवांनी कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशी चार युगे निर्माण केली. ही चार युगे ब्रह्मदेवांच्या आज्ञेने क्रमाक्रमाने पृथ्वीवर अवतीर्ण होतात. ब्रह्मदेवांनी सर्वप्रथम कृतयुगाला पृथ्वीवर पाठवले. कृतयुग म्हणजे सत्ययुग. त्याचे वैशिष्ट्य असे आहेत, ते सत्ययुग सत्यवचनी, वैराग्य संपन्न, ज्ञानी आणि सत्वगुणांची वृद्धी करणारे होते. त्यांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. त्याच्या खांद्यावर यज्ञोपवीत, गळ्यात रुद्राक्षमाळा, हातात कंकणी होती. त्यांनी पृथ्वीवर येऊन लोकांना सत्वगुणी, सत्व प्रवृत्त केले. त्यांनी लोकांना तपश्चर्येचा मार्ग दाखविला, लोकांचा उद्धार केला. सत्ययुगाचा कालावधी पूर्ण होताच ब्रह्मदेवांनी त्याला परत बोलविले आणि मग त्यांनी त्रेतायुगाला पृथ्वीवर पाठविले. तशी लक्षणे म्हणजे हा त्रेतायुगाचा देह स्थूल होता. त्याच्या हाती यज्ञ सामग्री होती आणि त्यामुळे त्रेतायुगात सगळे लोक यज्ञयाग करीत असत. त्याने कर्ममार्गाची स्थापना केली. वृषभ हे धर्माचे प्रतीक त्याच्या हाती होते. त्याने पृथ्वीवर धर्मशास्त्राचा प्रचार केला. आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर ते आनंदाने परत गेले. मग ब्रह्मदेवांनी द्वापारयुगाला पृथ्वीवर पाठविले. त्याच्या हातात खटवांग आणि धनुष्यबाण ही शस्त्रे होती. ते उग्र, शांत, निष्ठुर आणि दयावान होते. त्या युगामध्ये पाप पुण्य समान होते. असे ते द्वापारयुग पृथ्वीवरील आपला कार्यकाल पूर्ण होताच ब्रह्मदेवांकडे परत गेले. द्वापारयुग परत आल्यावर ब्रह्मदेवांनी कलियुगाला बोलावून घेतले आणि मग त्याला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली. ते कलियुग अविचारी होते. पिशाच्याप्रमाणे मुख असलेले ते नग्न स्वरूपात ब्रह्मदेवांसमोर प्रकट झाले. कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊन आलेल्या त्याने उजव्या हातात जीभ, डाव्या हातात शिश्न म्हणजे लिंग धरले होते. ते रडत, हसत, शिव्या देत, नाचता नाचता ब्रह्मदेवांपुढे तोंड खाली घालून उभे राहिले. त्याला पाहताच ब्रह्मदेवांना हसू आले. तू लिंग आणि जीभ का धरली आहेस, असे त्यांनी विचारले असता कलियुग त्यांना म्हणाले, मी सर्वांना जिंकू शकतो पण वाणी, रसना आणि कामवासना यांच्यावर जे ताबा ठेवतात त्यांचे मी काहीही वाईट करू शकत नाही. आणि मग ब्रह्मदेवांनी त्याला पृथ्वीवर जायला सांगितले. तेव्हा ते म्हणाले, मला पृथ्वीवर पाठवत आहात
पण माझा स्वभाव कसा आहे हे आपल्याला माहीत आहे का? मी पृथ्वीवर धर्माचा उच्छेद करीन, मी स्वच्छंदी आहे, मी लोकांच्यात निद्रा आणि कलह माजवीन, परद्रव्याचा आभार करणारे आणि परस्त्रीशी रममान होणारे हे दोघेही माझे प्राणसखी आहेत. ढोंगी संन्याशी कपट कारस्थान करून आपले पोट भरणारे माझे प्राणसखी आहेत, परंतु जे पुण्यशील असतील ते माझे शत्रू वैरी आहेत. कलियुगाने स्वतःबद्दल असे सांगितले आणि आता ब्रह्मदेव म्हणाले, पूर्वीच्या युगात मनुष्यांना दीर्घायुष्य होते, त्यामुळे ते खूप दिवस तपानुष्ठान करीत असत, त्यांना मृत्यू नव्हता, त्यामुळे त्यांना पृथ्वीवर प्रदीर्घ काळ कष्ट सोसावे लागत. पण आता तसे नाही, तुझ्या कार्यकाळात लोकांना अल्प आयुष्य, फार तर 100 वर्ष आयुष्य असेल, त्यांच्या ठिकाणी शक्तीही कमी असेल, त्यामुळे लोक तपानुष्ठान करून अल्पावधीतच परमार्थ प्राप्ती करून घेतील. जे लोक ब्रह्मज्ञानी आणि पुण्यशील असतील त्यांना तू सहाय्य करावेस. ब्रह्मदेवाने असे सांगितले असता कलियुग म्हणाले, आपण ज्या लोकांविषयी सांगता ते माझे वैरी आहेत, असे लोक जेथे असतील तेथे मी कसा जाऊ? मला त्यांची भीती वाटते, त्यांच्याकडे मी पाहू शकत नाही. भरतखंडात पुण्य खूप आहे, अशा ठिकाणी मी गेलो तर लोक मला मारतील, मग मी तिकडे कसा जाऊ? ब्रह्मदेव त्याला म्हणाले, तू कसलीही चिंता करू नकोस, तू भूलोकावर गेलास की सगळे लोक तुझ्या इच्छेनुसार वागतील. एखादाच मनुष्य पुण्यशील असेल त्याच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही, त्याला तू सहाय्य कर, बाकी सगळेच तुला वश होतील. कलियुग म्हणाले, मी दुष्ट स्वभावाचा आहे, मग मी धर्मशील पुण्यशील मनुष्यांना सहाय्य कसे करणार? ब्रह्मदेव त्याला म्हणाले, जे लोक देहाने आणि मनाने पवित्र असतील, जे निर्लोभी असतील, जे हरिहरांची सेवा करणारे असतील, जे सदैव आपल्या गुरूंची सेवा करतील त्यांना तो पिटा देऊ नकोस. आईवडिलांची सेवा करणाऱ्या, ब्राह्मण गायत्री व कपिलाधेनू यांची सेवा करणाऱ्या, सदैव तुळशीला वंदन करणाऱ्या अशा लोकांना तो पिढा देऊ नकोस. आपल्या गुरूंची सेवा करणारे, अभेदभक्ती करणारे, नित्य पुराण श्रवण करणारे जे लोक असतील त्यांना तू कधीही त्रास देऊ नकोस, ही माझी आज्ञा आहे. कलियुगाने ब्रह्मदेवांना विचारले, गुरु या शब्दाचा अर्थ काय, त्यांचे स्वरूप कसे आहे, गुरुचे महात्म्य कोणते? ब्रह्मदेव म्हणाले, ग अधिक उ व र अधिक उ मिळून गुरु शब्द तयार होतो. यातील गकार म्हणजे ग हे अक्षर गणेशवाचक आहे, उ हा विष्णुवाचक आहे, र हे अग्निवाचक आहे. दोन वर्णांचा गुरु शब्द धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती करून देणार आहे. शिवशंकर कोपले तर गुरु रक्षण करतील, पण गुरुच जर कोपले तर शिवसुद्धा रक्षण करू शकणार नाहीत. गुरु हाच ब्रह्मा विष्णू आणि महेश आहे, गुरु हाच साक्षात परब्रह्म आहे. म्हणून सदैव गुरुची सद्गुरूंची सेवा करावी, वैष्णवजन गुरुभक्ती अखंड राहो अशी प्रार्थना करतात. गुरु प्रसन्न झाला तर परमेश्वर आपल्या अधीन होतो. गुरुची भक्ती केल्याने तीर्थे तपे योग ताप इत्यादी धर्म करतात. त्याचप्रमाणे गुरुची सेवा केल्यामुळे आचार धर्म वर्णाश्रम धर्म ज्ञान भक्ती आणि वैराग्य यांची प्राप्ती होते. म्हणून गुरुची सेवा करावी, त्यांचेच भजन पूजन करावे. गुरु सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी गुरुमहात्म्य कलियुगाला सांगितले. त्यावेळेस कलियुगाने विचारले, गुरु हा सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे असे आपण म्हणतात, हे कसे काय? याचे काही उदाहरण असेल तर ते मला सांगा. आणि त्यावेळेस ब्रह्मदेवांनी कलीला सांगितले, तुला सगळे काही सविस्तर सांगतो, तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. गुरुशिवाय तरुणोपाय नाही, शास्त्र श्रवण केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरुमुखातून बाहेर पडलेले ज्ञान श्रवण केले तरच ज्ञानप्राप्ती होते. गुरु हाच प्रकाश देणारा ज्योती स्वरूप आहे. याविषयीची मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. आणि असे बोलून ब्रह्मदेवांनी कलीला संदीपक आख्यान सांगायला सुरुवात केली. खूप वर्षांपूर्वींची गोष्ट आहे. गोदावरी नदीच्या तीरावर अंगिरस नावाच्या ऋषींचा आश्रम होता. त्या आश्रमात पहिले ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे ऋषी होते. त्यांचे अनेक शिष्य त्यांच्याजवळ वेदशास्त्रादिकांचा अभ्यास करीत. त्यामध्ये संदीपक नावाचा एक शिष्य होता. तो मोठा विद्वान होता. त्याची आपल्या गुरूंवर फार भक्ती. तो आपल्या गुरूंची अगदी मनापासून सेवा करीत असे.
एकदा वेदधर्मांनी आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घ्यायची ठरवले. त्यांनी सर्व शिष्यांना बोलावले आणि ते शिष्यांना म्हणाले, तुमचे माझ्यावर जर प्रेम असेल तर मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. शिष्य म्हणाले, गुरुदेव, तुमचे वचन आम्हाला वेदप्रमाण आहे, आपण काय ते सांगा. त्यावर वेदधर्म ऋषी त्यांना म्हणाले, पातकांचा नाश व्हावा म्हणून मी आजपर्यंत खूप तप केले आणि त्यातील पुष्कळसे पाप संपले, मात्र अद्याप थोडी शिल्लक आहे आणि ती भोगल्याशिवाय संपणार नाही. त्यासाठी काशीक्षेत्री जाऊन राहायचे असे मी ठरवले. ते पापभोग माझ्या देहानेच भोगणी प्राप्त आहे. त्यावेळी तुमच्यापैकी कोण जर माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करेल तर सांगा. तुमच्यापैकी एकजण जर माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करेल तर मी नक्कीच पापमुक्त होईन. वेदधर्मांचे हे शब्द ऐकताच सर्व एकमेकांकडे पाहू लागले. त्यावेळी संदीपक नावाचा एक शिष्य म्हणाला, गुरुदेव, जो दुःखभोग आहे तो तुम्हाला भोगूनच संपवावा लागणार. आपला देह सदृढ आहे तोवर तो भोग संपवावा, म्हणजे देहाचा नाश होणार नाही. भोग संपल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही हे मला मान्य आहे. मी आपली सेवा करायला तयार आहे. मी आपणाला काशीला घेऊन जातो. संदीपकाचे हे बोलणे ऐकून वेदधर्म ऋषींना खूप बरे वाटले. ते म्हणाले, अरे बाळा संदीपका, जरा नीट विचार कर. अरे भोग भोगताना मी कुष्ठरोगी होईन, अंगहीन होईल, मी पांगळा होईल, अंध होईन. तुला माझा 21 वर्ष सांभाळ करावा लागेल. तुझी तयारी आहे का? संदीपक म्हणाला, गुरुदेव, मी तयार आहे. तुम्ही माझे काशी विश्वनाथ आहात. मग संदीपक आपल्या गुरूंना घेऊन काशीला गेला. तेथे मनकर्णिकेच्या बाजूला उत्तरेला कांबालेश्वराजवळ ते राहिले. तेथे मनकर्णिकेत स्नान, विश्वनाथाची पूजा असा त्यांचा नित्यनेम होता. असेच काही दिवस गेले आणि वेदधर्मांच्या शरीरात बदल होऊ लागला. त्यांचे शरीर कुष्ठरोगाने भरले, त्यांची दृष्टी गेली, सगळे अवयव विद्रूप दिसू लागले, त्यांना धड चालताही येईना. पण संदीपक त्यांच्या सेवेत काहीही कमी करीत नसे. तो त्यांचे कपडे धुत असे, त्यांना स्नान घालीत असे, त्यांचा बिछाना घालीत असे. पण महाव्याधीने त्रस्त झालेले गुरु संदीपकाला उलट सुलट आज्ञा करून अत्यंत त्रास देत होते. संदीपकाने कितीही सेवा केली तरी गुरु वेदधर्म त्याच्यावर सारखे रागवत, चिडत, सारखी कसली तरी तक्रार करीत असत. पण संदीपकाने गुरुसेवेत कधी खंड पडू दिला नाही. गुरुसेवा हेच त्याचे जीव झाले होते. संदीपक भिक्षा मागून आणीत असे, पण कधी कमीच आणलीस म्हणून गुरुदेव त्याच्यावर रागवत. पण कधी कधी गोड पदार्थ आणले नाहीस म्हणून सगळे अन्न फेकून देत असत. पण संदीपक कधीही कष्टी होत नसे. गुरूंची रात्रंदिवस सेवा करण्यात त्याला आनंद होत असे. संदीपकाच्या या गुरुसेवेची कीर्ती देवांना समजली. हा गुरुभक्त आहे तरी कसा हे पाहावे म्हणून भगवान शंकर तिथे प्रकट झाले. संदीपकाची गुरुभक्ती पाहून ते प्रसन्न झाले. ते संदीपकाला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर माग. परंतु संदीपकाला स्वतःसाठी काहीच नको होते. तो आपल्या गुरूंकडेच गेला आणि हात जोडून म्हणाला, गुरुदेव, भगवान शंकर प्रसन्न होऊन वर देत आहेत, तेव्हा आपण रोगमुक्त व्हावे असा वर मागू का मी? वेदधर्म रागवून त्याला म्हणाले, मुळीच नको. माझ्यासाठी देवाकडे कसलीही भीक मागू नकोस. संदीपक परत गेला आणि भगवान शंकरांना म्हणाला, मला माझ्यासाठी कोणतेही वरदान नको आणि माझ्या गुरूंनाही नको. आश्चर्यचकित झालेले भगवान शंकर कैलासावर परत गेले. त्यांनी सर्व देवांना हा वृत्तांत सांगितला. काही दिवसांनी भगवान विष्णू त्या गुरु शिष्यांचे दर्शन घेण्यासाठी आले. संदीपकाची ती गुरुभक्ती पाहून तेही संतुष्ट झाले. संदीपकापुढे प्रकट होऊन त्याला ते म्हणाले, बाळा, या पृथ्वीवर तुझ्या इतका श्रेष्ठ गुरुभक्त मी आजपर्यंत पाहिला नाही. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तेव्हा तू काहीतरी वर माग. तेव्हा संदीपक म्हणाला, परमेश्वरा, मला काहीही नको. तू जे देशील ते सर्व देण्यास माझे गुरुवरे समर्थ आहेत. माझे गुरु म्हणजे सर्व ज्ञान आणि ऐश्वर आहेत. प्रसन्न झालेले गुरु देत नाहीत असे काहीही नाही, म्हणून मला काहीही नको. आता तुम्ही जर काही देणारच असाल तर मला उत्तम गुरुभक्ती द्या, कारण गुरुभक्तीच मी सर्वश्रेष्ठ मानतो.
प्रसन्न झालेले भगवान विष्णू म्हणाले, खरे आहे, जो कोणी माता पिता आणि गुरु यांची सेवा करतो तो एका अर्थाने आमचीच भक्ती करीत असतो। आम्ही दिलेल्या वरदानापेक्षा गुरुभक्तीच श्रेष्ठ आहे। तुझ्या ठाई गुरुभक्ती दृढ होईल असा मी तुला वर देतो। आणि असे बोलून भगवान विष्णू गुप्त झाले। मग वेदधर्म ऋषींनी संदीपकाला विचारले, काय रे, विष्णूंनी तुला काय वर दिला? तेव्हा संदीपक म्हणाला, मी भगवान विष्णूंकडे उत्तम गुरुभक्तीचा वर मागून घेतला। संदीपकाच्या या बोलण्याने वेदधर्म ऋषींना अत्यंत आनंद झाला आणि ते म्हणाले, संदीपका, धन्य आहे रे तुझी गुरुभक्ती। तू काशीत चिरकाल निवास करशील। जे तुझे स्मरण करतील त्यांचे दैन्य जाऊन ती सर्व प्रकारच्या वैभवाने संपन्न होतील। तुला माझे आशीर्वाद आहेत असे ते म्हणाले। तोच त्यांच्या शरीरातील सर्व व्याधी नाहीशा झाल्या। त्यांचे शरीर एकदम तेजस्वी झाले। त्यांना दृष्टी आली। त्यांनी संदीपकाला प्रेमाने बोटाशी धरले आणि त्याच्या डोक्यावरती हात ठेवून ते म्हणाले, बाळा, मी तुझी परीक्षा पाहिली रे। अरे, जो तपाचरण करतो त्याला कसलाही रोग होत नाही। 21 वर्ष तू माझी सेवा केलीस, तुला सर्व विद्या प्राप्त होतील। सूत म्हणाले, ब्रह्मदेवानी कलियुगाला गुरुमहात्म्य सांगताना ही कथा सांगितली। संदीपकाची कथा सांगितल्यावर सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, गुरुभक्तीचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने सेवा केली तर भगवान श्री शंकर त्या गुरुभक्तावर प्रसन्न असतात। आणि श्रुतो, अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातील कलियुग वर्णन आणि गुरुमहात्म्य संदीपक आख्यान या नावाचा हा दुसरा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे। चला तर मग पुन्हा भेट होईल आपली पुढील व्हिडिओत नवीन अध्यायासह। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त।